पांढरगवडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून पाटणबोरी परिसरातील अनेकांना डेंग्यू पॉझिटिव्ह निघण्याचे घटनेत वाढ झाली आहे डेंग्यूची डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसानंतर डेंग्यूची तपासणी लक्षणे दिसून येतात या दरम्यान रुग्णांमध्ये उलट्या थंडी वाजून ताप येणे डोके घसा सांधे दुखणे स्थायींमध्ये तीव्र वेदना आणि भुकणं लागणे अशी लक्षणे दिसून दिसून येत आहेत याशिवाय शरीरात हे झपाट्याने कमी होतात जे धोका निर्माण करतात अशा परिस्थितीत डासांच्या नायनाट करणे गरजेचे होते यासाठी पाणी साचू देऊ नये डब्यामध्ये गप्पी मासे सोडावे रात्री झोपताना मच्छरदानीचा वापर करावा आदी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केले जात आहे पाटणबोरी येथे वार्ड क्रमांक चार मध्ये बऱ्याच जणांना डेंग्यूची लागण झाल्याची दिसून येते यामध्ये सदर नागरिकांना व बालकांना नागपूर यवतमाळ आदिलाबाद पांढरकवडा आदी ठिकाणी भरती करण्यात आले आहेत याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे फॉंगिंग मशीन संध्याकाळी फिरवावी फोर्स नावाचे औषध घरोघरी विक्रेत करण्यात यावे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडण्यात यावा याबाबत जनजागृती करण्यात यावी गावातील सर्वच वाड्यांमध्ये स्वच्छता ठेवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे तसेच स्थानिक पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे डेंग्यूबाबत दोन्ही प्रशासन मध्ये उदासीनता दिसून येते त्यामुळे रुग्णामध्ये वाढ झाली आहे